विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। माननीय श्रीयुत यशवंत जी गोसावी आपल्या समोर आपले विचार मांडतायत। महाराष्ट्राचं कुलदैवत ज्यांचं नाव ऐकलं की तुमच्या आमच्या अंगावर सरकण काटा येतो ते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्यांनी रुजवत या महाराष्ट्राला सत्यशोधक विचारधारा दिली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 29 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून लोककल्याणाचं राज्य ज्यांनी उभा केलं त्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना प्रथमतः वंदन करतो। ज्यांचं स्वागत तुम्ही आम्ही जल्लोषात केलं आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास खऱ्या अर्थानं पुढे आणला। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राला बऱ्यापैकी माहिती होता पण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर सातत्यानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहासकार असतील, शाहीर असतील, लेखक असतील, कादंबरीकार असतील यांच्या माध्यमातून अन्याय झाला होता आणि तो झालेला अन्याय स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेच्या माध्यमातून पुसून टाकायचं काम ज्यांनी केलं ते महाराष्ट्राच्या तनामनातील, महाराष्ट्रातल्या तमाम रसिक वर्गातील आणि कष्टकऱ्यांच्या काळजामधला माणूस म्हणजे आपल्या मातीतले खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे याचं जरा टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण एकदा स्वागत करूया। विचारपीठावर स्थानापन्न आदरणीय आप्पासाहेब जगदाळे आदरणीय, सर्व सन्मान्य विचारपीठावरील मान्यवर उपस्थित माझ्या भावांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जुन्नर मधून शिवस्वराज्य यात्रा निघाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा या शिवनेरीवरून शिवस्वराज्य यात्रा निघाली। शिवस्वराज्य म्हणजे काय तर शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाऊन शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेणं म्हणजे शिवराज्य। स्वराज्य म्हणजे काय, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हे राज्य उभं करायचं स्वप्न ज्या राजानं दाखवलं होतं ते स्वराज्य पुन्हा आणायचं आणि तेवढ्या करता शिवस्वराज्य आदरणीय अमोलदादा कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जाते। कारण महाराष्ट्राची परिस्थिती आज तुम्हाला आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राची अवस्था आज तुम्हाला माहिती आहे। तुमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही बोलतोय, मला जाणीव आहे, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका काही वेळापूर्वी झाल्या। आदरणीय सुप्रियाताईंचं विचार आपण या ठिकाणी ऐकलेत, ताई बोलल्या नाहीत पण आम्ही आवर्जून तुम्हाला सांगतो काय झालं इंदापूर तालुक्यामध्ये। अरे ज्या ज्या गावांमध्ये जाऊन आमदारांनी दादा धमक्या दिल्या, बरोबर आहे ना, बरोबर आहे, बरं काय सांगितलं, निवडणुका संपल्यावर तुम्हाला कोण आहे आमच्याशिवाय, आम्हीच तुमचे मायबाप। अरे तुम्ही मायबाप नाही, तुम्ही जनतेचे नोकर आहात हे तुम्ही विसरला आहात आणि ही जागा दाखवायचं काम विधानसभेच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्यामधली जनता करणार आहे हे ठणकावून सांगावं लागेल। तेवढ्या करता शिवस्वराज्य यात्रा आहे, तेवढ्या करता शिवस्वराज्य यात्रा आहे, सांगावं लागेल आम्हाला, द्यावं लागेल। या देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर सातत्यानं खोटे नाटे आरोप, आम्ही काल पुण्यामध्ये सांगितलं, पुण्यामध्ये बालेवाडीला देशाचे गृहमंत्री अमित शहांची सभा झाली, अमित शहा साहेब म्हणतात अमित शहा पवार साहेबांबद्दल वाईट शब्दामध्ये बोलले तर अमित शहा तर गावगुंडच आहे, त्या अमित शहाबद्दल आम्हाला वाईट नाही वाटलं, आम्हाला वाईट त्यांच्याबद्दल वाटलं की पवार साहेबांनी त्यांना आमदार केलं, त्यांना खासदार केलं, त्यांना मंत्री केलं, पालकमंत्री केलं, उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन बसवलं, ज्यांना सगळी पदं दिली ते खाली माना घालून आपल्या बापासारख्या नेत्याबद्दल बोलताना ऐकत होते ना, त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट वाटलं। अरे तुम्ही कसला जनसन्मान काढता, तुम्ही कसला जनसन्मान करता, कुटुंबाच्या प्रमुखाचा सन्मान तुम्हाला करता येत नाही, तुम्ही कसला जनसन्मान करता। आणि मी आदरणीय अमोलदादांना एक गोष्ट सांगू इच्छितो की दादा मागच्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक फेक व्हिडिओ फिरतोय, म्हणजे दिल्लीमध्ये
दिल्लीच्या संसदेच्या आवारामध्ये खासदार निलेश दादा लंके आणि काही खासदारांनी आंदोलन केलं, कांद्याची भाववाढ झाली पाहिजे, कांद्यावरती 40% निर्यात शुल्क आहे, ते शुल्क रद्द झालं पाहिजे, याकरता त्यांनी आंदोलन केलं. पण मार्फिंग करून तो व्हिडिओ वापरला गेला आणि ऑडिओ दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओचा वापरलाय की कांद्याचे भाव कमी करा अशा पद्धतीचा एक व्हिडिओ मार्फिंग करून गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियाला फिरवायचं काम आयटी सेलची 40 पैशावाले भक्त करतायत. अरे कांदा प्रश्नाकरता लढणारे अमोलदादा असतील, सुप्रियाताई असतील, निलेशजी लंके असतील, सातत्यानं कांद्या करता बोलतायत, सातत्यानं कांदा प्रश्न करता बोलतायत. आज परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची? आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पोर आहेत. हे पलीकडे तुमचं पंढरपूर आहे, या पंढरपूरमध्ये मगरवाडी नावाचं गाव आहे, या मगरवाडीमध्ये सुरज जाधव नावाचा शेतकऱ्याचं पोरग, या शेतकऱ्याच्या पोरानं आत्महत्या केली आहे. आणि आत्महत्या केल्यावर यानं काय केलं माहितीये? यानं आईला पत्र नाही लिहिलं, यानं बापाला पत्र नाही लिहिलं, यानं परमेश्वराला पत्र लिहिलंय परमेश्वराला. आणि त्या पत्रामध्ये हे शेतकऱ्याचं पोरग लिहितं की परमेश्वरा परमेश्वरा मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय, परमेश्वरा मला पुढचा जन्म हा कुत्र्याचा मांजराचा दिला तरी चालेल, पण परमेश्वरा मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नको. ही आज परिस्थिती यांनी शेतकऱ्यांवर आणून ठेवली आहे. विचार करावा लागेल आम्हाला, सरकार बदलायचं आहे, लोकसभा तो झाकी है, विधानसभा अभी बाकी है, हे ठणकावून सांगायची वेळ आहे. आणि ते रणशिंग फुंकलं पाहिजे, हे तेवढ्या करता शिवस्वराज्य यात्रा आहे, तेवढ्या करता शिवस्वराज्य यात्रा आहे. आज लाडकी बहीण योजनेचा उल्लेख मग अशिताईंनी केला, म्हणजे लोकसभा होईपर्यंत यांना बहीण लाडकी वाटली नव्हती. अरे जर लाडकीच बहीणच होती तर बहिणीच्या उमेदवार बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलंच नसतं ना. बहीण लाडकी नव्हती, जेव्हा मतांची करकी पडली तेव्हा बहीण लाडकी झाली, हे आम्हाला यांना समजावून सांगावं लागेल. कारण राज्यकर्त्यांचा या ठिकाणी करणार आहोत आपल्या सहा ते सात लोकांचा अभ्यास गट निर्माण केला की बिअरची विक्री कमी का होते याची जाणीव माहिती झाली पाहिजे. तेवढ्या करता माझा सवाल आहे, अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्या याकरता तुम्ही एखादा अभ्यास गट निर्माण केला का? इथल्या तरुणांचे प्रश्न समजून घेण्याकरता तुम्ही काही अभ्यास गट निर्माण केला का? इथल्या महिलांवर अत्याचार वाढलेत त्या अत्याचारांकरता एखादा अभ्यास गट तुम्ही तयार केला का? हे यांना समज नाही, कारण यांची धोरणच ती आहेत आणि ही धोरणं लोकांना पटत नाहीत म्हणून आता गुलाबी यात्रा निघाल्यात. गुलाबी सगळंच गुलाबी आहे. इकडं होता तोपर्यंत गडी रांगडा होता, तिकडे गेल्यावर सगळंच गुलाबी झालं. स्टेज गुलाबी, फ्लेक्स गुलाबी, जॅकेट गुलाबी, गमछा गुलाबी, पण हे सगळं गुलाबी महाराष्ट्रामध्ये चालत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या विचाराचा आहे, तो कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. सातत्यानं इथल्या वर्गामध्ये वाद लावायचे काम चाललंय आणि याची जाणीव यांना आहे. मराठ्यांना ओबीसीमध्ये वाद लावले, मराठा ओबीसी भावंड म्हणून नादत होती आणि दोघांमध्ये वाद लावले, मराठा ओबीसी एक वेगवेगळे केले. मराठा ओबीसी वाद पेटत नाही म्हटल्यानंतर आता यांनी पुन्हा हिंदू मुसलमान वाद निर्माण करून काढला. आणि आता आम्ही येत असताना इंदापूरला काही भटक्या विमुक्त समाजातले बांधव आदरणीय अमोलदादा थांबले होते. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये राज्य सरकारनं भटक्या विमुक्तांना ऑलरेडी कमी आरक्षण आहे आणि त्या कमी आरक्षणामध्ये ज्यांचा भटक्या विमुक्त असाही संबंध नाही अशा काही लोकांना त्या भटक्या विमुक्तांच्या आरक्षणामध्ये घुसवलंय, त्याबद्दल सगळ्या माणसांची तक्रार होती. या तक्रार राज्य सरकार ऐकून घ्यायला तयार नाही, हे बोलायचं कुठे? हे सरकार बदलल्याशिवाय हे सगळे प्रश्न मिटणार नाहीत आणि ते सरकार बदललं पाहिजे. त्याकरता खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आहेत. अनेक जण बोलणारे आहेत, थांबलं पाहिजे. पण आदरणीय दादांनी, अमोल दादांनी काल हडपसरला अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग सांगितला होता. दादा तुम्ही स्टेजवर आहेत म्हटल्यानंतर
मलाही मुळ आवरत नाही। राजनीती चित्रपटामधला मनोज वाजपेयी यांचा नाना पाटेकरांचा डायलॉग आहे जो राष्ट्रवादी बरोबरचा आहे, त्यात मनोज वाजपेयी म्हणतो तो डायलॉग, बौखला गए है, बदहवासी छाई है, सिंगल पॉइंट अजेंडा है कि कैसे राष्ट्रवादी की एकता को तोड़ा जाए। मगर भाइयों, राष्ट्रवादी की जड़ें इतनी कमजोर नहीं कि इन हादसों से हिल जाए। आसमान में थूकने वालों को शायद ये पता नहीं कि पलट के थूक उन्हीं के चेहरे पे गिरेगा, करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।